नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. पाहुयाच्या ठळक बातम्या. साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे, तर म्हणजे हा इतका तानायला नको पाहिजे. कोणाच्या तरी हट्टासाठी, कोणाच्या तरी युगोसाठी जर तानत असतील, तर राज्यातल्या, जिल्ह्यातल्या एकंदरीत सगळ्या शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते, त्याचबरोबर साखर कारखानदारांचंही नुकसान होते. म्हणून सदाभाऊने आता सांगितलं की रामचंद्र डांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यामध्ये मी सुद्धा त्यांच्याबरोबर अशी साखर कारखानदारांच्या बरोबर बैठक घेऊन, साखर कारखानदार आज रोजी 3100 देत असतील, 3050 देत असतील, आम्ही त्यांना विनंती करून 3200 रुपये द्या, 3250 रुपये द्या आणि हा तोडगा काढा. आणि साखर कारखानदार बी चांगले चालतील आणि शेतकऱ्यांचा ऊसही चांगल्या पद्धतीने कारखान्यामध्ये जाईल, यासाठी आज आमच्या या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही निश्चित केलेला आहे की अजून 250 रुपये त्यांनी द्यावे, म्हणजे 3250 जाहीर करावा आणि साखर कारखानदारांचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न त्वरित मिटवावा, यासाठी मागचे 200 आणि आता 3250 असा दर आम्ही मागणी करण्यासाठी तात्या मी सदाभाऊ इथून पुढे लवकरात लवकर आम्ही मिटिंग घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.